आज अकोला येथे ज्येष्ठ सर्व शिवसैनिकांची मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली. या मीटिंगला उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते मधुकरजी तळपाडे साहेब, मच्छिंद्रजी धुमाळ, महेशजी नवले, जगदीशजी चौधरी, संतोषजी मुरतडक, शिवाजी शेटे, सर्व प्रमुख शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. मीटिंग घेण्याचं कारण असं होतं की गेले 30-35 वर्ष ही जागा शिवसेना लढती, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. आणि आता निवडणूक मला वाटतं 2-2.5 महिन्यावर आलेली आहे, त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेला मिळावी आणि शिवसेनेने ही लढावी याच्यासाठी ही मीटिंग घेण्यात आली. तसे प्रयत्न आम्ही मातोश्रीला करणार आहोत आणि ही जागा शिवसेनेला घेणार आहोत. कारण इथं जर आपण अकोले विधानसभेचा अभ्यास जर केला तर 50,000 जास्त मतदान हे शिवसेनेचं आहे. आणि पक्ष फुटीनंतर सुद्धा शिवसेना इथं इतकी मजबूत आहे की इथला एकसुद्धा शिवसैनिक मिंदे गटाबरोबर फुटून गेलेला नाही. त्याच्यामुळं एक जीवाची एक संघ शिवसेना आहे अकोले तालुक्यात आहे. म्हणून आम्ही जागेची मागणी केलेली आहे. लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन उद्धव साहेबांना पक्षप्रमुखांना भेटणार आहे आणि ह्या जागेची मागणी करणार आहे. त्यानंतर इथं एक उद्धव ठाकरेंचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी अकोल्यात घेणार आहे आणि त्या कार्यक्रमातूनसुद्धा ह्या जागेची मागणी करणार आहे. कारण इथं अत्यंत तळमळीचा शिवसैनिक असल्यामुळं ही जागा आम्हाला सोडायची नाही. आता काही ठिकाणून आवाज यायला लागलीत की बाबा याला जाईन त्याला जाईन, परंतु आमचे मधुकर तळपाडे हे 2 वेळेस लढले, अत्यंत थोड्या मतांनी ही जागा आमच्या हातून निसटली. मागच्या वेळेला दुर्दैवानी ही जागा भाजपच्या वाट्यावर गेली, परंतु आता काही तसं होऊ देणार नाही. आता जर लोकसभेची निवडणूक तुम्ही बघितली तर सगळ्यात जास्त लीड शिर्डी मतदारसंघात ह्या अकोले विधानसभा मतदारसंघाने दिलेलं आहे आणि त्याच्याचमुळं आम्हाला ही जागा शिवसेनेला महाविकास आघाडीतून लढवायची आहे असा आग्रह शिवसैनिकांनी माझ्याकडे धरला आणि मी पक्षप्रमुखाकडे धरणार आहे आणि ही जागा शिवसेनेला सोडून घेणार. ही येणारी निवडणूकसुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे. शिवसेना एकटी शिवसेना निवडणूक नाही लढणार, महाविकास आघाडीच निवडणूक लढणार. परंतु तुम्हीसुद्धा बघा, अख्ख्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करा, एकही शिवसैनिक इथून गद्दारी केलेली नाही, गद्दाराबरोबर गेलेलं नाही. टोटल शिवसैनिक हे उद्धव साहेबांबरोबर आहे, शिवसेनेबरोबर आहे. आणि आज जर तुम्ही विचार केला तर दुसरे पक्ष फुटलेले आहे, त्यांचे अनेक गट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गेलेले आहे, इथं तशी परिस्थिती नाही आहे. मग तसं जर असतं तर इथून एवढा 54,000 मताचा लीडच भेटला नसता. हा लीड म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांनी काम केलं नाही, असणे भरपूर कष्ट केले, पण शिवसैनिकांचं एक गठ्ठा जे मतदान आहे, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेचं एक गठ्ठा मतदान आहे, ते सुद्धा त्या उमेदवाराला पडलेलं आहे. आणि आत्ता जसं मग अशी महेश बोलला की तळागाळापर्यंत तिथं मशाल गेलेली आहे, नंतर दुसरीकडे जर तुम्ही विचार केला तर अजूनही काही लोकांनी उद्धव साहेबांचाच धनुष्यबाण म्हणून धनुष्यबाणाला मतदान केलं, परंतु इथं तसं झालेलं नाही. ते खास करून मी अकोले तालुक्याच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो की पार तुम्ही आदिवासी पाड्यात जरी गेलात तर तिथंसुद्धा पूर्णपणे त्यांनी माशालीला मतदान केलेलं आहे. आणि हे पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे, आम्ही पहिल्यापासून लढत आलेलो आहे. 2 वेळा स्वतः आमच्या तळपाडे साहेबांनी हा मतदारसंघ या ठिकाणी लढलेला आहे आणि आमच्याबरोबर एवढी पक्ष फुटूनसुद्धा ते आमच्याबरोबर तेव्हाही होते आणि आज आहे, भविष्यात उद्याही राहणार आहे. आमच्याकडे जर एक सक्षम उमेदवार तयार असताना आम्ही उमेदवारी जागा दुसऱ्याला कशासाठी सोडायची, यांनी शिवसेनेनेच लढली पाहिजे जागा. काही दिवसापूर्वी शरद पवारांची या ठिकाणी सभा झाली, अमित बांगरेंना तिकीट देण्याचं सुतोवाच शरद पवारांनी केली, त्यावेळेला आपले नेते म्हणजे महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळेला तुम्ही अशी काही मागणी केली? त्यांनी महाविकास आघाडीचं म्हणून त्यांनी कार्यक्रम घेतला, मी पवार साहेबांचं भाषण चांगल्या पद्धतीने ऐकलं. त्यांनी असं नाव घेऊन सांगितलं नाही की हा आमचा उमेदवार आहे की तो आमचा उमेदवार आहे. त्यांनी फक्त त्या ठिकाणी बोलले की तरुणांच्या पाठीमागे उभे राहा. मग तो तळपाडे साहेब तरुणच आहे ना अजून, ते कुठं म्हातारे झाले?
महाविकास आघाडी म्हणून तुम्ही म्हणताय का जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून दिला जाईल 100%। 2019 ला कित्येक वर्षानुवर्ष भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्यावेळेस तालुक्यातून असं चित्रकरण पाहायला मिळालं का त्यांनी विरोधामध्ये मतदान केलं? तुम्ही ते चित्र तुम्ही पाहिलं ना, मग त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणूनच या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना समजून सांगणार आहे की ही जागा शिवसेनेलाच राहिली पाहिजे, कारण ज्या वेळेला पिचड साहेब भाजपमध्ये गेले आणि विखे पाटलांनी डाव करून ही जागा भारतीय जनता पार्टीला घेतली, त्याच्यामुळं ते पडाव लागलं त्यांना, कारण हे अकोला तालुक्यातल्या तमाम जनतेला आवडलं नाही, शिवसैनिकाला आवडलं नाही, कारण ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे आणि ही शिवसेनेनेच लढवली पाहिजे। नाही नाही, दुसरा उमेदवार देणारच का? उमेदवार आमचा ते महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही उमेदवार देणार। त्यांनाही आम्ही पवार साहेबांना सांगणार आहे की ही परिस्थिती अशी आहे, आपल्याला उद्या महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणायचंय, हे भ्रष्ट सरकार घालवायचंय, एक एक जागा महत्वाची आहे, चान्स घेण्यात मजा नाही, 100% निवडून येण्यात मजा आहे। तुम्ही आताच बोलले की त्यावेळेस सुद्धा असंच झालं, पण आता या टायमाला सुद्धा जर महाविकास आघाडीतर्फे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जर उमेदवारी मिळाली हे बघा, शिवसेना पाठीशी राहील का? 100% पाठीशी राहावाच लागेल, ही महाविकास आघाडी आहे, आम्ही असं म्हणलो नाही, त्यांनी दावा केला, त्यांनी रितसर दावा करणं, उद्या काँग्रेस सुद्धा दावा करू शकते, उद्या अजून कुणी आमचा घटक पक्ष असेल तो सुद्धा दावा करू शकतो, कुठलाही पक्ष करू शकतो, परंतु ही जागा शिवसेनेची आहे आणि हिच्यावर प्रामुख्याने शिवसेनेचा दावा आहे। पठार भाग सुद्धा जोडलेला आहे आणि पठार भागामध्ये जवळपास 50,000 मतदान आहे, बरोबर, बाळासाहेब थोरात सुद्धा उद्या डिमांड करू शकतात करू शकतात महाविकास आघाडी आहे, कोणी डिमांड करू शकतो, आम्ही काय पवार साहेबांना विरोध थोडी करतो, पवार साहेब उद्या आमच्या बरोबर असले तरच आमचंही उद्या कल्याण होणार आहे आणि आम्हाला ते पाहिजेच आहे, थोरात साहेब पाहिजे, पवार साहेब पाहिजे, उद्धव साहेब पाहिजे, याला तर महाविकास आघाडी म्हणतात, त्यांच्या तर नेतृत्वाखाली लढायचंय, परंतु चान्स घ्यायचा नाही, उमेदवार निवडून आणायचे। आपण पक्ष म्हणून जर महाविकास आघाडी बघताय तर मतांचं जर गणित बघितलं तर नगरपंचायतला आपले शिवसेनेचे 2 नगरसेवक आहे हो, आणि जिल्हा परिषदेमध्ये एकच फक्त नाममात्र बाजीराव दराडे मिसेस या ठिकाणी निवडून आले होते, तुमच्या सोबत नाहीये, मग तुम्ही मताचं गणित कसं जुळवणार? तुम्हाला आता लोकसभेची निवडणूक दाखवली ना आम्ही, तो डेमो होताच ना, निवडणूक आहे त्याच्याबरोबर शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पण सोबत आहे, आता मी मताचं पूर्ण तालुक्यात जर गणित धरलं तर कसं गणित कराल? आता पण जिल्हा परिषद सदस्य नाही, आता तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद सदस्य नसू द्या, प्रत्येक निवडणूक ही वेगळी वेगळी असते, एखादा जिल्हा परिषदला उभा राहिलेला माणूस त्याला 20,000 मतं जिल्हा परिषदेत पडतात आणि तो जर विधानसभेला उभा राहिला तर त्याला 3,000 मतं पडतात, असे अनेक ठिकाणी अनुभव आपण घेतलेले, उमेदवार त्या त्या ठिकाणी ती ती निवडणूक वेगळी, आणि आत्ता जर तुम्ही विचार केला जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीचा चेहरा जनतेपुढे ठेवलेला होता आणि त्या चेहऱ्याच्या जीवावर ह्या लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटांनी मतं मागितले, आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात त्यांच्याकडे चेहरासुद्धा द्यायला नाही, एकनाथ शिंदे गद्दार आहे, देवेंद्र फडणवीस पूर्ण डॅमेज झालेला आहे, अजित पवार गद्दार झालेले आहे, कोणाच्या भरोशावर मतं मागणार आहे? इथं एकनिष्ठ लोक एका बाजूला आणि गद्दार एका बाजूला, आणि आज ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं की एकनिष्ठ लोकाबरोबर राहायचं, निष्ठावंत लोकाबरोबर राहायचं, म्हणून तर आज एवढ्या 32-33 जागा लोकसभेला निवडून दिल्या, नाही तर ते चार अबकी पारण 400 पारण आमकण 45+ काय झाले का तसं? आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा, 6 बार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली, लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग,
एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.